राजस्थान काँग्रेसमध्ये बेबनाव असल्याची चर्चा रंगलेली आहे. उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट नाराज असून ते बंडाच्या पवित्रात असल्याचं बोललं जात आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसनं पायलट यांच्याच नेतृत्वात निवडणूक लढवली होती, पण निकालानंतर गेहलोत यांना मुख्यमंत्री केलं तेव्हापासूनच सचिन पायलट नाराज आहेत. आता त्यांचं प्रदेशाध्यक्षपद जाण्याची शक्यता असल्यामुळे ते बंडाच्या पवित्र्यात असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान सरकारला पाठिंबा देणाऱ्या बसपा आमदारानं गेहलोत यांची भेट घेतली आहे. काँग्रेस आणि सर्व अपक्ष आमदारांची मुख्यमंत्र्यांनी रात्री 8 वाजता बैठक बोलावली आहे, तर 9 वाजता मंत्र्यांची बैठक होणार आहे. एकूणच राजस्थानमध्ये आता राजकीय हालचालींना वेग आलेला दिसतोय. दरम्यान ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी राजस्थानातल्या या सगळ्या स्थितीबाबत उद्विग्न प्रतिक्रिया दिलेली आहे. काय ट्विट केलं आहे कपिल सिब्बल यांनी बघूया आपण. कपिल सिब्बल काँग्रेसचे नेते, ते म्हणतात आपल्या पक्षाची चिंता वाटतेय, काँग्रेसची त्यांना चिंता वाटते असं ट्विट त्यांनी केलंय. तबेल्यातून घोडे पळून गेल्यानंतरच आपल्याला जाग येणार आहे का असा उद्विग्न सवाल कपिल सिब्बल यांनी विचारला आहे. कपिल सिब्बल यांनीही उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. राजस्थानमधली सध्याची जी राजकीय परिस्थिती उद्भवली आहे त्यावर ते नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे दिल्लीचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून. राम, नेमकं राजस्थानमध्ये काय घडतंय? एकीकडे उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे नाराज आहेत आणि त्यांच्यासोबत साधारणतः 19 आमदार असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे, तर दुसरीकडे आपलं सरकार वाचवण्यासाठी अशोक गहलोत हे प्रयत्न करत आहेत. काल रात्रीपासूनच्या या घडामोडी आहेत आणि आज अशोक गहलोत यांनी आमदारांशी काही चर्चा केली, मंत्र्यांशी सुद्धा चर्चा केली आणि प्रत्येक मंत्र्यावर जबाबदारी सोपवलेली की आपापल्या मतदारसंघामधील आमदारांच्या संपर्कात राहणं आणि या आमदारांना कोणत्याही परिस्थितीमध्ये फुटू न देणं याची काळजी घेणं. आणि दरम्यान हा सुद्धा आरोप लावण्यात आलेला आहे काँग्रेसतर्फे, हे भाजप आमदार होण्याचा प्रयत्न करते आणि 15 ते 20 कोटी रुपये देण्याची सुद्धा एक माहिती पुढे आलेली आहे. अशा पार्श्वभूमीवर आता केंद्रीय सरावचे पक्षनेते जे आहेत राहुल गांधी, सोनिया गांधी, हे लक्ष घालत नाहीत का हा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण अद्यापही काँग्रेसचे काही आमदार जे सचिन पायलट सोबत आहेत त्यांची आणि सोनिया गांधी, राहुल गांधी यांची भेट झालेली नाहीये. मग ही भेट दिली जात नाही का हा सुद्धा मुद्दा उपस्थित झालेला आहे. त्यामुळे सचिन पायलट यांची नाराजी आणखीनच वाढत आहे. ही नाराजी वाढण्याचं आणखीन एक मूळ कारण म्हणजे की नोटीसीमध्ये जे घोडाबाजारात. राम राम, आणखी एक महत्वाची अपडेट येते या संदर्भातली, त्याविषयी तुमच्याकडनं माहिती घ्यायची. आधी आपण ही बातमी सगळे प्रेक्षकांना सांगूयात. सचिन पायलट यांना राहुल गांधी यांनी 5:30 वाजता भेटण्यासाठी बोलावल्याचं कळतं आहे. आत्ताची ही महत्वाची बातमी, सचिन पायलट हे नाराज आहेत आणि ते राहुल गांधी यांना भेटणार आहेत. संध्याकाळी 5:30 वाजता त्यांची भेट होणार असल्याचं कळतंय. राम, या संदर्भातली काय काय अपडेट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली? बिल्कुल, जी चूक ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत झाली होती आणि म्हणूनच ज्योतिरादित्य शिंदे हे भाजपमध्ये गेले होते, ती चूक आता सचिन पायलट यांच्यासोबत करणं हे काँग्रेसला परवडणार नाही. येत्या कालावधीमध्ये सुद्धा मोठ्या निवडणूक आहेत, अशा वेळी एक तरुण तडफदार नेतृत्व हे काँग्रेसमधून हळूहळू निघून चाललेलं आहे आणि ते पण राहुल गांधी यांच्या फळीतील, यांनी तयार केलेल्या या फळीतून हे नेतृत्व निघून चाललेले आहेत. त्यामुळे हे काँग्रेससाठी डॅमेजिंग असणार आहे आणि सचिन पायलट आणि राहुल गांधी हे मित्रच आहेत, त्यांचे जवळचे संबंध आहेत. अशा वेळी त्यांच्याशी चर्चा करणं, त्यांची समजूत घालणं हेच हाच यावरचा तोडगा असणार आहे. परंतु जी सचिन पायलट दबाव तंत्र करतायत ते प्रदेशाध्यक्षपद आपल्याकडेच राहावं आणि मंत्रीपद, उपमुख्यमंत्रीपद या दोन्ही गोष्टी आपल्याकडेच राहाव्या यासाठी हे संपूर्ण दबाव तंत्र चालू आहे. कारण प्रदेशाध्यक्ष असेल तर राज्यामध्ये पक्षावर पकड असते आणि संपूर्ण आमदारावर सुद्धा पकड असते. परंतु जर प्रदेशाध्यक्ष पद केलं तर केवळ एक मंत्री म्हणूनच एक ओळख निर्माण होईल आणि म्हणूनच पक्षावरची पकड सोडण्यासाठी सुद्धा सचिन पायलट तयार नाहीत. अशावेळी आता राहुल गांधी त्यांचं म्हणणं कितपत ऐकतात ते पाहावं लागणार. नाराजी दूर होते का सचिन पायलट हे 5 भेटीच्या नंतर कळेल आपल्याला. ठीक, आपण अपेक्षा करूयात की राहुल गांधी आणि सचिन पायलट यांच्या भेटी दरम्यान जी चर्चा होईल त्यातून सचिन पायलट यांची नाराजी दूर होईल आणि राजस्थानमध्ये जो राजकीय पेच सध्या निर्माण होण्याची शक्यता दिसते तो तिथे शमला जाईल अशी अपेक्षा व्यक्त करूयात. धन्यवाद राम या संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला. तर अशोक गहलोत सरकार संकटात आहे का असं सध्याचं चित्र इथे दिसतंय. सचिन पायलट नाराज आहेत, संध्याकाळी 5:30 वाजता भेटीची वेळ आहे त्यांची राहुल गांधींसोबतची आणि त्या वेळेला नेमकी त्यांची नाराजी दूर होतीये का.